Agarbattila foto nahi yeah ek acha foto nahi नमस्कार. मी वासंती वसंत कांबळे, राहणार कापसाल फणसवाडी. गेली अनेक वर्ष मी कापसाले हरी मंदिराच्या माध्यमातून लोकांची सेवा करत आहे. तालुक्यातील जिल्ह्यातील अनेक लोक हरी मंदिरात येते, सेवेचा लाभ घेतात. सन 2015 येथे सेवेकरी असणाऱ्या प्रकाश बाई याने त्याचा मुलगा प्रथम बाई याचे मी अपहरण केले अशी खोटी तक्रार चिपळूण पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानंतर माझ्यासह अजून दोघांवर ना दाखल झाला होता. गेली 7 वर्ष न्यायालयात ही केस सुरू होती, परंतु आम्ही कोणते वाईट कृत्य केलेले नव्हते. त्या मुलाचे अपहरणही आम्ही केलेले नव्हते, परंतु आजी व माझ्या सहकाऱ्यांची बदनामी करण्याच्या हेतूने काही जणांनी हा कुटील डाव रचला होता. त्यामुळे मला 7 वर्ष मानसिक त्रास सहन करावा लागला, परंतु माझ्या पाठीशी असणाऱ्या हितचिंतकांनी साथ सोडली नाही. कायम पाठीशी उभे राहिले, सतत दिलासा देत राहिले. आपली निर्दोष मुक्तता होईल त्यानुसार या केसचा निकाल लागला. या केस मधून आमची निर्दोष मुक्तता केली. हा निकाल आम्हाला समाधान देणारा आहे. माझ्या कर्मावर, माझ्या देवावर आणि न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास होता. त्यामुळे या प्रकरणाही सत्य राहणार नाही, विजय आपलाच होईल हे आम्हाला पहिल्यापासून माहीत होते. त्यानुसार निकालही तसाच लागला. 7 वर्षात आमच्या पाठीशी सदैव साथ देऊन आमचे मनोबल वाढवणाऱ्या सर्व हितचिंतकांचे आभार मानते, देवदेवतेचे आभार मानते. असं त्यात मी गावात इकडे याला गेली होती, म्हणजे मुंजीला वगैरे असं या नाचणकरांच्या इथे. तिथून आली, परत लग्ना ह्याला गेली, घाण्याला गेली, टेरवला लग्नाला गेली. असं या गावातनं मी घरी आली, हे संध्याकाळ झाली मला अगदी असं. आणि ते आल्यानंतर मग संध्याकाळी पोलीस आले. त्यांनी संध्याकाळी म्हणजे असं शनिवारी काहीतरी असं, मग ते आले. तेच तिकडे आतमध्ये मागं राहत होतो, आम्ही घराचं काम चालू केलेलं होतं ना. मी इथं समोर राहत नव्हती, मागं राहत होती. मग ते पोलीस आले, पोलीस घेऊन गेले आम्हाला. असं मग तुमचा आरोप काय होता? माझ्या मुलाचा, हा मुलगा नेला नाही म्हणून. अच्छा. असं पण त्या मुलाला मी बघितलीच नव्हती. असं मुलाकडे माझं लक्षच नव्हतं, म्हणजे त्याला मी नेलीच नाही आणि बघितली पण नाही. असं काय ह्याच्यापूर्वी आमच्याकडेच ते येत होते ना 12 दिवसापासून, अगदी 7 वर्ष इथं मोठा झाला मुलगा. मग त्याच्यानंतर काय म्हणजे असं काय येत नव्हतं, ही भक्त असं भक्त मंडळी अशी करतील वगैरे असं काही वाटलं नव्हतं मला. असं मग आधीच त्या मुलाचा आधीच हे झाला होता ना, मग ते 8 दिवसानंतर मला नेला नाही, समा होता ना तिकडे. तुमच्यावर आरोप करण्याचं काय कारण? आता काय कारण, हा माझ्याकडे ते गुरुवारचे आलेले होते ना, म्हणजे ते तो आलेला नव्हता, बाकीच्या भगिनी आल्या होत्या. असं तर मला इथं विचारलं आणि आई असं असं झालंय, म्हटलं तुम्ही पण आता बाहेर बघताय ना, मी पण प्रयत्न करते तो पण लवकर गावावा म्हणून. असं मी पण प्रयत्न करते, फक्त प्रयत्न नेण्यासाठीच फक्त आले, बाकी काही विचारण्यासाठी नाही तर काय हे काही केलं नाही त्याने. असं आता हे 7 वर्षानंतर याचा निकाल लागला, आता तुम्हाला कसं वाटतंय? आता आनंदी वाटते, शांतता वाटते, उदास झाल्यासारखं होतं. हा कुणाचा विजय असं तुम्हाला वाटतं?
हा विजय कोणाचा आहे असं तुम्हाला वाटतं? आईंचा विजय, कलावती आईंचा विजय. म्हणजे आता तुम्हाला तुमच्यावर ज्यांनी ज्यांनी आरोप केलं त्यांच्याविषयी आता तुम्हाला काय वाटतंय? आता मला असं वाटतंय कुठं पुढे काय आपल्याला काय कुठल्याही तक्रार करायचं नाही असं. माझा त्यांच्यावर कुठलाही राग नाही असं. मला कुठलाही त्यांना काही हे द्यायचं नाही. पण याची त्यांना जराशी हे झालं पाहिजे ना, आपण हे काय करायचं त्याची कल्पना त्यांना आली पाहिजे. आपल्याला कुठलाही आता त्यांच्यावर काही आरोप करायचा नाही, काही नाही, काही करायचं. देव त्यांना सुटबुद्धी देव असं.